अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनश्री स्पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण ही माहिती घेणार आहोत की नेमकं स्वामींचा प्रकट दिन का साजरा केला जातो कोणी त्याची सुरुवात केली त्याचबरोबर यांचं महत्व काय आहे स्वामींविषयी आपण जरा माहिती करून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर इतरांपर्यंत नक्कीच शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अक्कलकोट गाणगापूरचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत एकदा नक्कीच पहा त्याचबरोबर स्वामींची जी काही सेवा असते ते सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच मिळतील सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणीच असते आणि आजच्याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्व आपल्याला प्राप्त झाले आणि ह्या प्रकट दिन आणि जो आपण जयंती महोत्सव साजरा केला तर हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा नव चैतन्य धैर्य दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा असतो आणि सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपले श्री स्वामी समर्थ परब्रह्म ब्रह्मांड नायक यांचा चैत्र शुद्ध द्वितीया इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये छेलिखेडा या गावी प्रकट झाले आणि आपल्या परब्रह्मांचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचं जीवन चरित्र आहे हे आपल्या सर्वांना नक्कीच ज्ञात असेलच आणि इसवी सन अकराशे एकोणपन्नास ते अठराशे अठ्याहत्तर हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अठ्ठ्याहत्तर नंतर ही दृश्या दृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालू आहे तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला घालण्यासारखे अतिशय महाकठीण असं कार्य आहे तरी सुद्धा दयासागर स्वामींनाच शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी सुत महाराजांच्या अभंगातून आपलं लक्षात येतं आणि स्वामींचा प्रकट दिन कोणी त्याची सुरुवात केली किंवा त्या वेळेला काय झालं याविषयी आपण आता माहिती घेणार आहोत श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी यांचा प्रकटकाल काल इसवी सन अठराशे छपन्न ते अठराशे अठ्याहत्तर हे इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते श्रीपाद शिवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे हे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात आणि गाणगापूरचे म्हणजेच दत्तात्रयांचा पहिला अवतार श्रीपाद शिवल्लभ हे पीठापूरला त्यानंतरचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार आहे श्री अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचा पूर्ण अवतार तिसरा अवतार आहेत आणि गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे मी नृसिंह बाण असून श्री शल्यम जवळील वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले श्री स्वामी समर्थ महाराज हे कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती पण स्वामी सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ महाराज आपला मुलगा मानायचे तर ते त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजले की श्री स्वामी महाराज कसे प्रकटले स्वामीं तर स्वामींच्या प्रकटण्याविषयीची जी माहिती आहे तर पहा शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा हे गाव आहे आणि त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाई बरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा असा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती देखील होती तर तो विजयसिंग खिशात खूप गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असेच दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्रशुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर खेळायला सुरुवात केली पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायला हवं तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे देखील अतिशय वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या धरणी एक आठ वर्षांची अतिशय तेजस्वी असं बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज होते विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले तर थोडक्यात काय की स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीचा शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या एक इच्छा पूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छा पूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे, हे पाहून त्यांना रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरवू बघू आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सर्व जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजय सिंग म्हणजेच दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे तर स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी सूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदेह हो प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर जसं अगोदरच सांगितलं आहे की स्वामी केव्हा प्रकटले तो मजकूर त्यात होता तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुलं वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश होऊन नानांचा उजवा हात हाता हात हातात हातात घेऊन त्यांनी आपला त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या विष्णू पद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते याचाच अर्थ की स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आहे आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णूपद उमटले होते आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे असंही सांगितलं जातं आणि स्वामी समर्थ महाराज वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावांनी सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ प्रकट दिन हा आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणीच असते श्री स्वामी समर्थ महाराजांनी या गोट्या खेळल्या होत्या आणि तो लहान बालक म्हणजेच स्वामी सुत आहेत की ज्यांना स्वामींनी मुलगा मांडलेला आहे तेच ते स्वामी सुत आहे अशी ही स्वामींच्या प्रकट दिनाची माहिती होती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया नक्कीच शेअर करा सर्वांना स्वामींच्या प्रकट दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने सर्वांच्या सर्व इष्ट मनोकामना स्वामी पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि सर्वांकडून स्वामींची अखंड सेवा घडो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ